तुम्ही शिक्षण एवढं पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता हा शेती व्यवसाय का निवडला? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला नोकरीसाठी, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण तिथे इंटरव्ह्यू गेल्यानंतर जे काय त्यांचं मानधन होतं किंवा जी काय पगार आपल्याला मिळत होती ती पगार इतकी आपल्या शिक्षणाला साजेशी नव्हती, आणि त्यांचं कामाचा वेळ बघितला तर 10 तास काम तिथं करावं लागत होतं. तर मग 10 तास तिथं काम करण्यापेक्षा म्हणलं आपल्या शेतीत आपण 10 तास काम केलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो, आणि शेतीत उत्पादन घ्यायला म्हणजे वडिलोपार्जित सुरुवातीपासून पण शेती आपल्याकडे होती. पूर्वी वडिलांपासूनच डाळिंबाची शेती केली जात होती, तर डाळिंबामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेतोय, अगोदर पण घेत होतो. त्यानंतर मग शेवग्याची लागवड आम्ही केली, थोडस बघितलं, फिरलो इकडे तिकडे, तर डाळिंबानंतर चांगलं उत्पादन देणार पीक कुठलं, तर शेवगा आम्हाला सापडला. मग शेवग्याचं उत्पादन आम्ही घ्यायला चालू केलं, तर शेवग्यात बऱ्यापैकी चांगलं डाळिंबाच्या जवळपास बरोबरीनं उत्पादन आपल्याला मिळेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आज आपण पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील एक तरुण युवा शेतकरी आपल्यासमोर आहे, ज्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती हा व्यवसाय निवडला आहे. तर त्यांना आणि यामध्ये यश पण भरपूर भेटलेलं आहे. यांनी शेवग्याचे 4 वर्षामध्ये 10 एकरात 1 कोटीचं उत्पादन काढलेलं आहे. अशा शेतकऱ्यास आज आपण भेटणार आहोत. नमस्कार, माझं नाव अक्षय भारत बागल, राहणार गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. मी गेली 4 वर्ष झालं शेवगे शेती करतोय. आपण शेवग्याची सुरुवात, शेवगा लागवडीची सुरुवात कधीपासून केली? शेवगा आपण सुरुवातीला 2018 लावला होता. 2018 आपण सुरुवात कशी केली तर आपल्याकडे डाळिंबा शेती होती. डाळिंबाच्या मध्ये जी झाडं आपली जळत होती, जात होती मरण म्हणा वगैरे, तर त्या झाडाच्या मध्ये आपल्याला काय तर लावायचं म्हणून आपण पेरू लावायचं पहिल्यांदा डोक्यात होतं, पण पेरूला जास्त मार्केट नसल्यामुळं परत आपण शेवगा लावला, तर त्यापासून आपल्याला भरपूर उत्पादन मिळायला लागलं. जी मध्ये मध्ये झाड लावली होती आम्ही, त्या थोड्या झाडापासून भरपूर उत्पादन मिळालं. तर मग त्यानंतर आम्ही मग त्याचा वाढ केली आम्ही शेवग्यामध्ये लावण्याची. त्यानंतर सुरुवातीला आम्ही 1-3 एकर शेवगा लावला होता. 3 एकर लावल्यानंतर त्याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळालं. मग त्यानंतर वाढवत गेलो, आज 17 एकर शेवगा आहे आपल्याकडं. म्हणजे आता यावर्षीच आम्ही 5 एकरची लागण यावर्षी केलेली आहे, बाकी शेवगा पूर्वीपासूनच आहे, 4-5 वर्ष झाला आहे आपल्याकडे. आता एकूण क्षेत्र किती आणि एकूण झाडं किती आहे तुमच्या आता चालूला? आपल्याकडं आता जो हा जो प्लॉट आहे हा आपला 6 एकराचा प्लॉट आहे, ह्याच्यामध्ये 2200 झाडं आहेत आपल्याकडं. 2200 त्याच्यामध्ये आता जो शेंगा दिसतात ह्या प्रकारे सगळा लोड आहे आपल्या प्लॉटमध्ये पूर्ण. ह्याच्यामध्ये साधारणपणे 25 ते 30 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे ह्या प्लॉटमधून आपल्याला 2200 झाडापासून. आणि बाकी दुसरा 1 6 एकराचा प्लॉट आहे, तो ह्याच्या पाठीमागे 8 दिवसाचा फरक आहे. त्याच्यात पण माल बऱ्यापैकी आहे आणि नवीन सेटिंग पण बऱ्यापैकी चालू आहे, आणि नवीन लागवड केलेला आपल्याकडे 6 एकरा क्षेत्र आहे. म्हणजे एकूण क्षेत्र किती तुमचं शेवग्याचं नवीन आणि जुनी लागवड मिळून? एकूण 17-18 एकर आसपास सगळं क्षेत्र होते आपलं. तर तुम्ही झाडातील अंतर किती ठेवलं यामध्ये? आमचं आता जुनंही डाळिंबा होतं, डाळिंबाचं 10-12 पीक घेतल्यानंतर आपण लागवड केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये डाळिंबाचं अंतर आमचं 13x7 होतं. तर त्या पद्धतीनंच आम्ही शेवग्याची पण लागवड केली आहे, 13x7 वरती, बदल केला नाही काय. आणि ज्यांना स्पेशल लावायचं आहे त्यांनी 12x5 किंवा 12x6 असं अंतर लावू शकतं, काय अडचण येत नाही. ट्रॅक्टर फवारणी असेल तर ती 14 फुटापर्यंत नेलं तर चालते. त्या क्षेत्रानुसार जसं म्हणजे फवारणीला आपलं नियोजन कसं आहे कामाचं यानुसार थोडा बदल करता येत, जास्त पण दाट लावून काय उपयोग नाही. तुम्ही बियांची निवड कशी केली, बिया कुठून आणलं तुम्ही याच्या? सुरुवातीला आपल्याला शेवगा तर लावायचं होतं आणि उत्पादन घ्यायचं होतं, त्याच्यामुळं पहिले 1 वर्ष तर आम्ही कमीत कमी शेवगा प्लॉट बघण्यात घालवलं, म्हणजे कुठं शेवगा चांगला उत्पादन घेतलं जातं आणि चांगल्या प्रकारचं शेवगा कोण उत्पादन घेते, मग त्या अशा शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, बघितला शेवगा आणि त्यांच्याकडून बियाणं आपण आणलं होतं, नाशिकमधून आपण आणलं होतं बियाणं सुरुवातीला, कारण तिकडं शेवग्याचा मोठा आगार आहे, तिथून बियाणं आणलं आणि आपण इकडे लागवड केली होती. कुठल्या जाती जाणलो बियाणं? आपल्याकडं ODC3 म्हणून व्हरायटी आहे आपली. ODC3 म्हणजे आता जास्त मागणी ODC3ची आहे का मार्केट? मार्केटला ODC किंवा ODC3 ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीची मागणी जास्त आहे, कारण ह्याच व्हरायटीला एक्सपोर्टला पण हीच व्हरायटी जास्त चालते सध्या. त्याची जी लांबी आहे 1.5 फुटापासून 2.5 फुटापर्यंत ह्याची मागणी जास्त राहते एक्सपोर्टला, कारण एक्सपोर्टला पॅकिंगला ह्याला बाकीचं ह्याला ते बरं पडतं. शेतकऱ्यांनी कुठल्या महिन्यात त्याची लागवड केली पाहिजे? लागवडीचं तसं 2 हंगाम आहेत, एक म्हणजे मे आणि जूनमध्ये 2 महिन्यात, आणि दुसरं म्हणजे पाऊस वगैरेनंतर नोव्हेंबर डिसेंबर आणि तर जानेवारी महिन्यामध्ये चालते लागवड केलेली. म्हणजे डिसेंबर जानेवारीची लागवड आहे ती चांगली राहते,
कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे आपण दोन एका वेळेस दोन बिया लावतो एका ठिकाणी, तर दोन बिया लावल्यानंतर जी दोन झाडं येते ती त्याच्यापासून सुरुवातीला अगोदर कुठल्या झाडाला फ्लावरिंग येतं हे बघायचं असलं तर उन्हाळ्यात लागवड चांगली, कारण त्यामध्ये आपल्याला फ्लावरिंग बघायला मिळतं. पावसाळ्यात झाडांची वाढ होत असते त्यामुळे फ्लावरिंग लवकर आपल्याला बघायला मिळत नाही. जी आता मे जूनची लागवड आहे त्याच्यामध्ये झाडांचं फ्लावरिंग आपल्याला बघता येत नाही. निवड चांगली करायची असेल तर डिसेंबर जानेवारी चांगली लागवड, आणि मे जूनला पण काय एवढी अडचण येत नाही, ते पण बऱ्यापैकी चांगली येते पण लागवड. लागवडीनंतर त्याची पहिली छाटणी कधी केली पाहिजे किंवा किती वेळा तुम्ही छाटणी करता? लागवड केल्यानंतर झाडं साधारणपणे 4 फुटापर्यंत वाढू द्यायची ते आपल्याला. 4 फूट वाढल्यानंतर जमिनीपासून झाड 2.5 फूट ठेवायचं आहे, म्हणजे 4 फुटाच्या वरचं जे 2.5 फुटला कट करायचं, 1.5 फुटाचं वरचं काढून टाकायचं, मग साईडनं परत फुटवे येतात त्याला, त्या आलेल्या फुटवे 2-2.5 फूट वाढल्यानंतर त्याचा शेंडा खोडायचा, मग त्याला फ्लावरिंग निघून तिथे शेंगा लागून जाते तुम्हाला. आणि वर्षातून तुम्ही किती वेळा पीक घेता? वर्षातून आपण 2 वेळा घेतो पीक. 2 वेळा सुरुवातीला लागवड केल्यानंतर पहिले पीक तर 6-7 महिन्यात चालू होतं, आणि त्यानंतर मग छाटणी असते. छाटणी साधारणपणे वर्षात 2 वेळा करतो, 1 मार्चमध्ये आणि 2 ऑगस्टमध्ये. म्हणजे छाटणी केल्यापासून किती महिन्यानंतर पीक मिळतं आपल्याला? छाटणी केल्यानंतर 3 महिन्यात चालू होतं पीक. 3 महिन्यानंतर 3 महिन्यात मार्केटिंगला माल चालू होतो आपला. छाटणीनंतर तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं करता, म्हणजे झाडाला किती प्रमाणात खत टाकता तुम्ही? छाटणी झाल्यानंतर झाडाला पण साधारणपणे 2 पाटे खत, म्हणजे एक कॅरेट खत एका झाडाला साधारणपणे टाकतो आपण. आणि कोणत्या प्रकारचं खत? शेणखत वापरतो. त्यामध्ये दुसरं कुठलं नाही, फक्त शेणखताच वापर आहे. आणि आपलं रासायनिक जे खत आहे त्यामध्ये 10-20 पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, मायक्रोन्युट्रिएंट आणि हे बेनसल्प याचा वापर आपण बऱ्यापैकी करतो. झाडापासून किती अंतरावर तुम्ही टाकता किंवा कोणत्या प्रकारे खड्डा पाडून टाकता का हायस वरून टाकता तुम्ही? खड्डा पाडून टाकतो आपण. खड्डा पाडून झाडाला आपल्या 2 लाईन आहे, त्या 2 लाईनच्या खाली जी इनलाईन आहे इनलाईनच्या खाली आपण 4 मारतो, त्याच्यामध्ये शेणखत डोस भरतो. आणि जी ड्रीप लाईन आहे दुसरी 1 लाईन आहे ती आपली ड्रीप लाईन आहे, ड्रीपवर खाली थोडा खड्डा करून तिथे शेणखत डोस टाकून देतो. झाडापासून साधारणपणे 1-1.5 फुटाला अंतर आहे 2 लाईन्स, 1 पलीकडची लाईन 1.5 फूट आहे आणि अलीकडची लाईन पण 1.5 फूट आहे झाडापासून, एवढ्या अंतरावर आहे. पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता, म्हणजे याला ड्रीपची व्यवस्थापन कसं केले तुम्ही? ड्रीप आपल्याकडं 1 इनलाईन आहे आणि 1 ड्रीप लाईन आहे, दोन्ही इनलाईन असले चालते, दोन्ही ड्रीप लाईन असल्या तरी चालतात, काय अडचण येत नाही. पाणी झाडाला कसं आता ज्याची जमीन कशी आहे त्याच्यानुसार थोडंसं ते जे आहे त्यांना आपल्या आयडियानं थोडंफार पाणी द्यावं लागतं. मुरमाड जमीन असेल तर थोडं पाणी जास्त लागतं, काळी जमीन असेल तर थोडं पाणी कमी लागतं. तुमची कोणत्या प्रकारची जमीन आहे तुम्ही? मुरमाड जमीन आहे. सुरुवातीला फुटवा निघेपर्यंत, छाटणीनंतर फुटवा निघेपर्यंत आपण पाणी जास्त देतो. एकदा फुटवा निघाला मग परत थोडंसं पाणी कमी करायचं, पाणी कमी करायचं, फ्लावरिंग निघायला लागलं परत पाणी वाढवायचं, आणि त्यावेळी शेंडा मारून घेतो आपण. परत फुटव्या आलेल्या फुटव्यांचं 2-2.5 फुटाला साधारणपणे शेंडा घेतो फ्लावरिंग, तिथून मग पाणी जसं गरजेनुसार वातावरण कसं आहे टेम्परेचर किती आहे त्या हिशोबानं आपल्या क्षेत्रा हिशोबानं पाणी द्यायला लागतं आपल्याला. छाटणीनंतर फुटवा आल्यानंतर त्याचा शेंडा कधी खोडता तुम्ही, कधी खोडावा? छाटणीनंतर जो फुटवा येतो त्या फुटव्याला साधारणपणे आम्ही 2-2.5 फुटापर्यंत वाढू देतो. 2-2.5 फुटापर्यंत वाढल्यानंतर त्याचा शेंडा आम्ही खोडून घेतो, मग त्याला फ्लावरिंग निघून तिथून शेंगा लागून जातात त्याला. फ्लावरिंगच्या अवस्थेत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे प्रामुख्याने तुम्ही, कोणती काळजी घेता? फ्लावरिंग अवस्थेमध्ये जास्त हार्ड स्प्रे गेलं नाही पाहिजे झाडाला, आणि कीटकनाशकं जी वापरायची ती फ्लावरिंग जर उमलायला चालू झालं असेल तर जी जैविक कीटकनाशक आहे ती, म्हणजे ट्रेसर आहे, डेलिगेट आहे किंवा डायपेल म्हणून एक मिळते, ही जी कीटकनाशक ती गेली पाहिजे, जेणेकरून मधमाशीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. आणि बुरशीनाशकं जी आहेत ती M45 बेसड जी आहेत बुरशीनाशकं ती साधारणपणे वापरायची. मधमाशीसाठी काय करतो तुम्ही, जर बागेवर मधमाशी नसेल तर यासाठी काय करावं लागतं? मधमाशीसाठी कसं आहे काय जास्त करायला लागत नाही, शेवग्याच्या फुलाचा वास जेवढा असतोय की जर वातावरण तेवढं सुटेबल असेल किंवा ऊन जास्त असेल चांगलं टेम्परेचर असेल तर फुलाचा इतका वास सुटतो की मधमाशी भरपूर येते आपल्या प्लॉटमध्ये, त्यामुळे मधमाशीसाठी काय विशेष काय करावं लागत नाही. कारण काय जण मधाचे पोळे आणून ठेवतात किंवा कोणता गुळ विलायची असं स्प्रे करतात, पण तसं काही गरज वाटत नाही, कधी आम्ही केलं पण नाही. प्रामुख्याने कोणकोणते रोग येतात ह्याच्यावर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण कशा प्रकारे करता? सुरुवातीला ज्यावेळेस फ्लावरिंग निघायला चालू असतं त्यावेळेस त्याच्यावरती करपा येण्याचा प्रकार जास्त राहतो, डावणी टाईप किंवा असा करपा जो येतो तो करप्याचा प्रकार असतो. मग त्यावेळेस आपण द्राक्षामध्ये जी डावणीसाठी वापरली जाणारी औषधं आहेत, रेडोमिल आहे, कर्जेट आहे, मर्जर आहे किंवा अशा प्रकारची काही औषधं आहे त्याचा वापर केला पाहिजे. आणि नेटिव्हसारखं पण चांगलं औषध आम्ही घेतो, भरपूर स्टेज फ्लावरिंगची असेल तर नेटिव्हसारखं किंवा कस्टोडियासारखं औषध घेतो. थंडीमध्ये जास्त काळजी घ्यावी लागते कारण थंडीमध्ये भुरीचा जास्त पडू शकते, त्यावेळेस भुरीचं स्प्रे पण गेलं पाहिजे चांगलं फ्लावरिंगमध्ये.
बाकी मग आळीसाठी म्हणलं तर मग डेलिगेट आहे, प्रोक्लेम आहे, ही औषधं बऱ्यापैकी आपण वापरतो आळीसाठी. प्रामुख्यानं ह्याच्यावर एक रोग असतोय, माशी लागणं किंवा डंक माशी लागली म्हणतात. तर डंक माशी कशा प्रकारे लागते तुम्हाला दाखवतो मी. साधारणपणे अशा प्रकारे डंक माशी डंक मारून जाते, त्यानंतर ह्याच्यातून डिंक येणं, फेस येणं, असं बऱ्या अशा प्रकारे फाटणं, शेंग, हा जो प्रकार आहे हा डंक माशीचा प्रकार आहे. तर हे हा एक खूप म्हणजे खूप नुकसान करणारा रोग आहे, याच्यावर थोडीशी काळजी घेणं सुद्धा शेतकऱ्यांना बरंचसं गरजेचं आहे. डंक माशी मारल्यानंतर अशा प्रकारे डिंक येणं येतो आणि शेंगा खराब होऊन जातात, ज्या मार्केटला आपण नेहमी विकू शकत नाही. ह्याच्यावरती उपाय म्हणलं तर फळमाशीसाठी तुम्ही मिओथ्रिन, मॅलिथिऑन, नुवान अशी जी वासाची जी कीटकनाशक आहे ती, त्याचा वापर तुम्हाला करता येतो. ट्रेसर पण याच्यावरती चालते. सरासरी याचं झाड अवरेज किती देतं, याचं उत्पादन किती मिळतं तुम्हाला वर्षातून दोन वेळा तुम्ही पीक घेताना याचं, तर याचं उत्पादन किती मिळतं तुम्हाला एका झाडापासून? एका झाडापासून एका पिकाला साधारणपणे 20 किलोपासून 40 किलोपर्यंत उत्पादन निघतं. वातावरण जर खूप चांगलं असेल तर 40 किलोपर्यंत आपण उत्पादन घेतले. तुम्ही किती किलोपर्यंत काढले? 40 किलोपर्यंत काढले आपण उत्पादन एका झाडापासून. पण मिनिमम 20 किलो तर आपल्याला मिळतच. जास्त वातावरण खराब असेल तर 10-12 किलोपर्यंत 15 किलोपर्यंत निघतं. पण असं कधी होत नाही की फेल जात नाही, असं काही झालं नाही आपल्याकडं. तर तुम्ही याचं मार्केटिंग कसं करता, म्हणजे लोकलला पाठवता का एक्सपोर्ट करता माल तुम्ही बाहेरच्या राज्यात? साधारणपणे जो आपला भार डिसेंबरला चालू होतो, गेल्या वर्षी आपला 22 नोव्हेंबरला चालू झाला होता, तर डिसेंबरमध्ये मला वाटतं 5-10 दरम्यान आपलं माल जास्त प्रमाणात निघायला चालू झाला होता. तर त्यावेळेस आपण एक्सपोर्टला माल म्हणजे देतो डिसेंबरमधला, कारण त्यावेळेस एक्सपोर्ट चालू असतं थंडी दिवसात डिसेंबर आणि जानेवारी. तर त्यावेळेस आपण साधारणपणे 200 रुपये किलो असा आपल्याला भाव यावर्षी मिळाला होता. एका वेळेस आपण 2.5 टनाचं कटिंग केलं होतं आणि तसंच कटिंग आपलं पुढे 4-5 कटिंग झाली होती. 150 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आपण बऱ्यापैकी भरपूर माल विकला होता. ह्या जो मागचा भार झाला आपला म्हणजे डिसेंबरला चालू झालेला, तो मार्च एंडपर्यंत चालू होता, त्याला 6.5 एकराच्या प्लॉटमध्ये 35 टन माल निघाला आणि 90 रुपये सरासरी भेटली होती आपल्याला. कोणत्या महिन्यात शेवग्याला चांगला दर भेटतो? शेवग्याला दर हा 15 मे पासून ते 15 मार्चपर्यंत चांगला असतो. मे ते मार्च 15 मे पासून 15 मार्चपर्यंत चांगला रेट असतो. 15 मार्च ते 15 मे हा जो काय पिरियड आहे ज्यामध्ये मार्केट शेवग्याचं कमी असतं, म्हणजे 10 रुपये 15 रुपये कधी कधी 5 रुपये पण असू शकतं, 10 ते 15 रुपये पण असतं. त्यावेळेस पण काय तोटा होत नाही, त्यावेळेस काय खर्च नसतोय, जरी माल असला तरी पण विकला तरी काय पैसे होतात त्याचे. पण चांगला रेट जर बघितला तर 15 मे पासून वाढायला चालू होतो ते 15 मार्चपर्यंत चांगला रेट असतो. आणि सगळ्यात जास्त रेट हायेस्ट रेट हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात असतो. डिसेंबर आणि जानेवारी हायेस्ट रेट. आणि शेतकऱ्यांना कितीपर्यंत रेट असला तरी याचं परवडतं, म्हणजे कमीत कमी कितीपर्यंत रेट असला तरी परवडतं? कमीत कमी रेट तुम्हाला 10 रुपयाच्या जागेवरती मिळाला आणि माल तोडायला जर खाली असेल झाडाला तर परवडत तुम्हाला. 10 रुपयापर्यंत परवडत? 10 रुपयापर्यंत असेल तरी सो परवडत. एकरी एकूण किती खर्च येते तुम्हाला, त्याचं उत्पादन किती मिळतं? एकरी साधारणपणे 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो आपल्याला. फवारणी, खत, लेबर जर विचार केला तर 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. आणि उत्पादन एका सीझनला आम्ही एकरी 2 लाख रुपये पकडतो. जास्तीत जास्त आपल्याला 4 लाखापर्यंत पण मिळाली एकरी, पण कमीत कमी 2 लाख पकडून चालतो. पण तुम्ही किती उत्पादन काढले एकरी? 4 लाखापर्यंत मिळाले आपल्याला. 4 लाखापर्यंत तुम्ही उत्पादन काढलं एकरी. ह्या पिकाला तुम्हाला सुरुवातीला काय काय अडचण आला, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं नवीन पीक करतो त्यावेळेस शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येतात, म्हणजे ओळीतील अंतर किंवा झाडातील अंतर असू द्या, मार्केटिंगचं असू द्या, काय माहिती नसते, त्यावर तुम्हाला त्यातलं काय काय अडचणी आल्या? आपल्याला सुरुवात लागवड केली, आपण लागवड केल्यानंतर झाडं पण आली होती चांगली व्यवस्थित पैकी, झाडं आली, झाडाला परत फुलं आली, शेंगा आल्या. पण प्रॉब्लेम काय होत होता की माल जो आहे तो आपल्याला रेटमध्ये आणता येत नव्हता. म्हणजे आपला माल समजा आपल्याला डिसेंबर चालू करा असला तर माल फेब्रुवारी चालू व्हायचा आणि माल वाढायला चालू झाला का मार्केट पडायचं, असा प्रकार बरेच वर्ष झाला. म्हणजे 1-2 वर्ष पहिले आपल्याला तसा त्रास झाला होता. मग आम्ही बरेच चांगले शेवग उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिली, वेळोवेळी जायचो, बघायचो त्यांचं काम काय, त्यांची छाटणी कशी आहे, ते काय करतात, खतं कशी सोडतात, काय देतात, पाणी किती वेळ देतात, म्हणजे त्यांचं जे काय नियोजन आहे ते जाऊन वेळोवेळी बघितलंय आम्ही. प्लॉट व्हिजिट केले त्या भरपूर, प्लॉट व्हिजिट करून करून ती अनुभव मिळवला आणि आपल्या पण प्लॉटवर काय आपण वेगवेगळे प्रयोग करत होतो, त्या प्रयोगातनं आपल्याला हळूहळू 1-2 वर्षानंतर आपल्याला त्याची आयडिया येऊन गेली की आपला माल डिसेंबरमध्ये कसा चालू करता येईल. तर आपण डिसेंबरमध्ये आता चालू म्हणजे माल केला आहे चालू आपण, कारण कसं असतं ज्याचा आपण बघायला जातो तिथलं कधी कधी भाग हवामान वेगळं असते, जमीन वेगळी असते, वातावरण तिथलं वेगळं असते, तिथं कधी पाऊस पडतो कधी नाही असं प्रकार होत होतं. मग आपल्यात कधी पाऊस पडतोय, मग आपल्यात वातावरण कसं आहे, मग आपल्याला काय केलं पाहिजे,
ह्याचा पण आपण थोडस प्रयोग करून करूनच आपल्याला त्याची आयडिया येऊन जाते. कुणीतरी सांगितलं बाबा असं असं करा तसं करा, तर 100% तसंच केलं आपला 100% तसाच शेवगा येईल असं पण काय नाही. तुमचं किती पीक आहे शेवग्याचं आता? ह्या प्लॉटमधलं जे आता हा प्लॉट आहे 6 एकराचा, ह्याच्यामधलं हे साधारणपणे 7 पीक आहे आपलं, 7 पीक आहे. आणि दुसरं जे पीक आहे ते? दुसरा एक प्लॉट आहे डाळिंबात लावलेला आहे आपण, तो आता दुसऱ्या पिकाचा आहे, 6 एकराचा प्लॉट आहे. म्हणजे हे पीक आहे ते आता चालूला आपण हे झाड बघतोय ते कितवे पीक आहे? 7वे पीक आहे. हा, हे 7वे पिकाचं झाड आहे. आणि कव्हरेज मध्ये काय फरक पडला का 7व्या पिकापर्यंत? जसं झाड थोडस मोठं होईल तसं ऍव्हरेज चांगलं मिळते. सुरुवातीला 1-2 वर्ष पहिले जे लहान झाड असतं आपलं त्याच उत्पादन थोडं कमी मिळतं. जसं झाड मोठं होईल तसं झाडाचा विस्तार वाढतोय, विस्तार वाढला का त्याला माल पण आपोआप चांगला येतो, भरपूर येतो माल. तुम्ही ज्या वेळेस जेव्हापासून शेवगा लावलाय 4 वर्षापासून तो शेवग्याचं उत्पादन घेताय बरोबर, आणि एकूण 10 एकर क्षेत्र आहे तुमचं, तर त्यात तुम्हाला किती नफा झाला किंवा किती उत्पादन मिळालेलं आहे? सुरुवातीला आपलं क्षेत्र कमी होतं, 3 एकर शेवगा होता, त्यानंतर आपण 10 एकरापर्यंत गेलोय, तर साधारणपणे 4 वर्षापासून आपल्याला 10 एकर शेवगा आहे. 4 वर्षामध्ये आपण 1 कोटीच्या पुढं आपला आकडा गेलेला आहे. आता इथून पुढे वाढेल कारण आता बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यातले आडे येऊन गेले. आता एकूण किती क्षेत्र आहे? एकूण आपल्याला 17 एकर क्षेत्र झाले आतापर्यंत शेवग्याचं. आता इथून पुढे उत्पादन आपलं चांगलं वाढेल. बरोबर. तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? शेवग्या शेती ही जी आहे ती काय जास्त पावसाच्या किंवा अतिपाऊस पडणारा जो काही प्रदेश असतोय किंवा जिथे जास्त धुकं दव जास्त पडतं ह्या भागात थोडंसं अवघड आहे येणं, पण जी दुष्काळी भाग आहे ड्राय एरिया असतोय पूर्ण त्याच्यामध्ये शेवगा शेती केलेली खूप चांगली आहे. तिथं पाणी कमी असतं त्या शेतकऱ्यांना, कमी पाण्यावर येणारं चांगलं पीक आहे. थोडंसं उन्हाळ्यामध्ये पाचट मल्चिंग वगैरे जर केलं आणि कमी पाणी असेल कोणावर क्षेत्र वगैरे असेल तर त्या बेसवर कमी पाण्यावर एकदम चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. दुष्काळी भागातल्या लोकांना वरदान आहे थोडक्यात, तुम्ही करू शकता इथे काय अडचण नाही. तुम्ही जी दिलेली माहिती आहे खूपच महत्त्वाची माहिती आहे आमच्या शेतकरी मित्रांना, खरंच ही खूप महत्त्वाची ठरेल माहिती. धन्यवाद एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आहे ही कमेंटमध्ये बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करावे विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क यांच्याशी साधू शकता. नंबर सांगा तुमचा. माझा मोबाईल नंबर आहे 99-75-85-14-63. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. शक्यतो कॉन्टॅक्ट हा संध्याकाळी 7 नंतर करावा, 7 ते 9 ह्यावेळेस जर कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला बऱ्यापैकी चर्चा करता येईल कारण त्यावेळेस मी फ्री असतोय. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देऊ, तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन.